प्रबंधभूमी न्यूजचे 2,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन. पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे बालविवाहातून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेसंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक मोखाडा प्रदीप गीते यांनी प्रबंधशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे, बघूयात. मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये 7/6/2024 रोजी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे गुन्हा रजिस्टर नंबर 153/2024 दाखल झालेला आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की मोरंडा येथील 16 वर्षाच्या मुलीचे न्याळे येथील मुलासोबत ती लहान असताना अल्पवयीन असतानाही लग्न लावून दिल्यामुळे ती मुलगी 5 महिन्याची गर्भवती झाली आणि ती तिचे उपचार चालू असताना दिनांक चार तारखेला ती उपचार चालू असताना मयत झालेली आहे. या गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान ती मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ती अल्पवयीन बालविवाह कायद्याच्या अंतर्गत तिचे वडील, तिची आई, मुलगा, मुलाची आई, मुलाचे वडील त्यासोबत ज्यांनी या लग्नामध्ये सहभाग नोंदवलेला आहे अशा 11 लोकांवरती या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यामध्ये ती अल्पवयीन असतानाही तिच्यासोबत शरीर संबंध केल्यामुळे पतीला अटक करण्यात आलेली असून ती सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. इतर जे बाकीचे 10 आरोपी आहेत त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या तालुक्यामध्ये अल्पवयीन मातांचा प्रश्न आहे किंवा अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा जो प्रश्न आहे यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद योजना 2022 लागू केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यावर प्रबोधन करण्याचं काम चालू आहे. तरी देखील अशा प्रकारच्या घटना या घडत असतात म्हणून पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विनंती आहे सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांमधील काम करणाऱ्या तर राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या मंडळींना विनंती आहे की अशा 18 वर्षाच्या आतील मुलींचे लग्न होणार नाही याकडे आपल्याला सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने कोणी जर अल्पवयीन लग्न करत असेल तर पोलीस यंत्रणेला कळवून त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल यासाठी विनंती आहे की नागरिकांनी सावध होऊन अशा गोष्टी जर कानावर आल्या तरी सरकारी प्रशासनाला कळवावी अशी विनंती आहे. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.